याचा अर्थ सत्याचा विजय झालेला आहे. आम्ही त्यावेळेला सांगत होतो, कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गटनेते असतेवेळेला त्यांनी जे काय आमची मिटिंग घेऊन आम्हाला जे काय पद दिलेलं होतं पक्षप्रतोद पदाचं, आणि ते आम्ही ग्राह्य धरलं, मान्य केलं आणि सगळ्यांना व्ही बजावले. ते आता स्वतः अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आणि आमचा व्ही लागू कसा होतो तेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला प्रतोद म्हणून मान्यता दिली. आम्ही समाधानी आहोत आणि सत्याचा विजय झाला. धन्यवाद. क्या बोले? नहीं नहीं, ये फैसला हमारे पास आएगा, किधर आएगा ये हम लोग नहीं बता पाए थे, लेकिन हमारा दिल कह रहा था कि जो सही है उसका विजय हो जाएगा, और वो हो गया है. नाही, ठीक आहे ना, ती थोडी खंत राहिली आमची, परंतु ठीक आहे, त्यात आम्ही वेगळा विचार करू. शिंदे साहेबांना विचारून, वकिलांना विचारून मग सांगितलं त्याप्रमाणे, परंतु ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे होतं हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण नाही झालं, हरकत नाही. तुम्हाला मान्यता मिळालेली आहे, आता ते ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आहेत, त्यात आम्ही विचारविन सगळे बसून करू आणि ठरू, पण काळजी करायचं कारण नाही. आता मगाशी जे काय केसरकर साहेबांनी सांगितलं हे तुम्हाला कल्पना आहे, अभ्यास करून त्यांनी सांगितलेला विषय आहे, त्यामुळे खोलामध्ये आम्ही काही जात नाही. निर्णय चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे थोडं आम्हाला आता जल्लोष म्हणू द्या. मग तुम्ही विचारा जल्लोष म्हणवाल का? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला, अगोदरच आपल्याला हे करून उपयोग नाही आहे. तर आता आम्हाला थोडं कार्यकर्त्यामध्ये मिस्टर होऊ द्या, ते वाट बघतात आमची. ओके, ते आता बघूया ना काय करतात, पण जास्त मोठा जल्लोष आमचा असणार आहे. अरे मगाशी आपल्याला कल्पना दिली होती ना आम्ही की त्यांना स्वप्न पडतात, आणि ते स्वप्न त्यांना सकाळी तुमच्या समोर नाही सांगितलं तर त्यांना परत रात्री झोप येत नाही, म्हणून त्यांनी तसं सांगितलं होतं. बोला. ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे? ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे? हा असं सांग ना, कारण आदित्य ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे, राज ठाकरे आहे, असं बोलतो ते. नाही, ठीक आहे, जे का आता निर्णय झालेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय, आणि मी मग सांगितलं सत्याचा विजय आहे तो झालेला आहे. आता त्यांनी थोडस समजायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, आम्ही वाट पाहू त्यांच्या विचाराची. अरे आता सांगितलं ना, त्यांना स्वप्न पडतं आणि त्या स्वप्न तुम्हाला समोर सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, त्यासाठी आता रात्री काय स्वप्न पडतंय ते उद्या तुम्हाला कळल. त्यांना आमच्या शुभेच्छा. जय जय महाराज.